आज पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सूरज जाधव नावाच्या शेतकरी पुत्राने स्वतःची व्हिडिओ चित्रफित तयार करून आज महावितरणला कंटाळून आणि सरकारला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेला खून आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. तसेच यावेळी तुपकर यांनी शेतकरी पुत्रांना आत्महत्या नका करू अशी विनंती देखील केली आहे. पंढरपूर तालुक्यातल्या मगरवाडी गावच्या सूरज जाधव नावाच्या शेतकरी पुत्रांना स्वतःची व्हिडिओ चित्रफित तयार करून महावितरणला कंटाळून आणि सरकारला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. ही आत्महत्या नाही, हा सरकारने पाडलेला खून आहे. त्यांनी असं म्हटलं की मी पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही, सरकार आम्हाला मदत करायला तयार नाही. ऊर्जा मंत्र्याला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. एका बाजूला लॉकडाऊनच्या काळामध्ये भरमसाठ आश्वासनं देऊन ठेवली, अव्वाच्या सव्वा बिलं तुम्ही शेतकऱ्यांना देत आहेत, पठाणी वसुलीसारखं अगदी जसं काही इंग्रजांच्या काळात जशी वसुली होती त्या पद्धतीनं शेतकऱ्यांची वसुली करतायत. वीज बिलं भरल्यानंतर सुद्धा, म्हणजे एखाद्या डीपीवर 20 कनेक्शन आहेत, त्यातल्या 18 लोकांनी बिलं भरले आणि 2 लोकांचे राहिले तर तुम्ही 18 लोकांना विजेपासून वंचित ठेवता, हे दुर्दैवी आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला ही आत्महत्या चिंतन करायला लावणारी आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला. क्षुल्लक गोष्टीवरनं तुम्ही अधिवेशनं बंद पाडता, थँकलेस गोष्टीवर तुम्ही चर्चा करता, ज्या गोष्टींचा समाज मनावर किंवा लोकांच्या पोटापाण्यावर काही परिणाम होणार नाही अशा गोष्टींसाठी अधिवेशन बंद पाडता, पण अधिवेशनावर महावितरणच्या विषयावर चर्चा होत नाही, शेतकऱ्यांच्या वीज जोडणीच्या बाबतीत चर्चा होत नाही. राजू शेट्टी साहेब 12 दिवस झाले तिथं कोल्हापूरला उपोषण आंदोलनाला बसले, त्याची दखल सरकार घ्यायला तयार नाही. आणि ऊर्जामंत्री ठणकावून सांगतात की आम्ही कटच करणार आहे. अरे किती शेतकऱ्यांचे बळी तुम्ही घेणार आहे? या सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्यच लागतो का? किती शेतकऱ्यांच्या पोरांचे बळी गेल्यावर सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे? मी शेतकऱ्यांच्या पोरांना सांगतो, आता आत्महत्या करायची नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्याबरोबर खंबीरपणे उभी आहे. तुमच्यावर आलेली गोळी पहिले आमची छाती घेऊन आम्ही पुढे झेलू, परंतु आत्महत्या करू नका. ज्या ज्या मंत्र्यांनी आपल्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे त्या त्या मंत्र्यांच्या गचांडा पकडून त्यांना आपण रस्त्यावर आणू, पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका अशी माझी शेतकऱ्याच्या पोरांना विनंती आहे. आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी आता हातात रुमणे घेऊन मंत्र्यांना रस्त्यावर ठिकठिकाणी आडवायची भाषा केली पाहिजे, तरच यांचे डोके ठिकाणावर येणार आहे. अन्यथा हे सरकार असंच सुरू ठेवणार आहे, आता आम्ही कदापि सहन करणार नाही. ही आत्महत्या एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांची हीच अवस्था आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे.